आज 24 जानेवारीला प्रभाचा वर्धापन दिवस आहे. या वर्धापन दिवस निमित्ताने आम्ही संपूर्ण तुमच्या कुटुंबाला, प्रभूचे सर्व जे सदस्य आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही खूप प्रगती करतील अशी आम्ही शुभकामना देतो. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट जयदीप भोसले. मी सातारा जिल्ह्याचा जय हिंद फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आणि इथं साताऱ्यामध्येच वकिली व्यवसाय करतो. दैनिक प्रभातचं हे आता 6वा वर्धापन दिन आहे आज. त्या वर्धापन दिनास माझ्या वतीनं आणि आमच्या फाउंडेशनच्या वतीनं, तसेच आमचे मित्र ॲडव्होकेट धनंजय फरांदे आणि ते असलेले महात्मा फुले युवा दलाचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीनं देखील मी आपल्या दैनिक प्रभातच्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हे दैनिक प्रभातचं काम हे आता आम्ही गेले 6 वर्षापासून बघतोय आणि प्रत्येक वर्धापन दिनाला आम्ही हजर असतो. हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं निर्भीड पत्रकारिता जे म्हणतो आपण, ती पत्रकारिता ह्या प्रभातच्या माध्यमातून चालू आहे आणि आम्हाला वकील व्यवसायाच्या निमित्तानं जे लागतं की नोटीस देणं वगैरे, त्याचा सुद्धा फॉलोअप हे आपल्या सुतार असतील किंवा ह्या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेतला जातोय. काम खूप छान आहे, यासाठी आमच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. नमस्कार, मी योगेश कुलकर्णी, सातारामध्ये राहतो, सोमवार पेठ सातारा. आणि प्रभातचा आज वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी खास शुभेच्छा द्यायलासाठी म्हणून आलो, शुभेच्छा देऊन झाल्यात. आणि प्रभातबद्दल साधारण मागच्या 2-3 वर्षांपासून मी आहे प्रभातच्या नियमित वाचक आहे. अगदी नियमित नाही पण म्हणजे संपादकीय तरी केव्हा तरी वाचलं होतं आणि बातम्यासुद्धा वास्तवदर्शी मिळतात म्हणून वाचावं वाटतं असं एक दैनिक आहे. प्लीज वाचन तुमच्या शुभेच्छा. नमस्कार, मी सौ सुचरिता कंडारकर. मी प्रोफेसर आहे इंजिनिअरिंगची आणि अरविंद गवळी कॉलेजमध्ये ENTC डिपार्टमेंटला आहे. ही माझी मैत्रीण गीता रणदिवे. कित्येक वर्ष झालं जेव्हापासून प्रभात झालेला आहे आणि श्रीकांत कात्रे सरांचा बऱ्याच वर्षापासूनचा आमचा परिचय आहे. त्यांची मिसेस माझी मैत्रीण आहे, त्यांची मुलगी आमची मुलगी, ज्या दोन्ही परदेशात आहेत एकत्रच आहेत. तर साताराच्या ह्यांच्याने मुख्यतः प्रभातच्या यांनी जो निर्णय घेतलेला आहे की संपादकीय जो आहे कधी पण असलेला, जो श्रीकांत कात्रेंचा अग्रलेख आम्ही दरवेळेस वाचतो आणि जे त्यांनी एक निर्भीडपणे त्यांचं मत मानतात आणि जनमानसामध्ये त्यामुळे एक चांगल्या पद्धतीची पकड निर्माण झालेली आहे. सर्व स्टाफला, सर्वांना मी शुभेच्छा देते.